जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त खालापूर तहसीलदार यांच्या वतीने मतदार दिनानिमित्त स्वामी विवेकानंद विद्या मंदिर खालापूर येथून विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीसाठी रॅली काढली. तसेच खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये सर्व उपस्थित असणारे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी, खालापूर तहसील कर्मचारी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. उपस्थितांना खालापूरचे तहसीलदार इरे चप्पलवार आणि पोलीस निरीक्षक विश्वजीत काळिंगडे यांनी मतदानाबद्दल मार्गदर्शन केले. सगळ्यात सशक्त आणि सगळ्यात सक्षम लोकशाही असणारं भारत हे राष्ट्र आहे आणि कुठल्याही लोकशाहीची जी बुनियाद आहे, जो पाया आहे, तो मतदानाच्या प्रक्रियेत तो सुरू होतो. तर त्यामुळं विद्यार्थी मित्रांना माझं आवाहन आहे की तुम्ही तुमच्या घरच्या पालकांना, आईवडिलांना, तुमच्या नातेवाईकांना सगळ्यांना आवर्जून सांगा की त्यांनी निर्भयपणे बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदान हा त्यांचा अधिकार आहे आणि त्याच वेळेला आपली लोकशाही मजबूत करण्यासाठीचं ते एक कर्तव्य पण आहे. तर त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्या दिवशी आपलं राष्ट्रीय कर्तव्य जोपासण्यासाठी म्हणून आपल्या पालकांना, आपल्या नातेवाईकांना तुम्ही प्रवृत्त करा मतदान करण्यासाठी, लोकशाही अजून सुदृढ होण्यासाठी आणि लोकशाहीमधला प्रत्येकाचा आपला सहभाग वाढीस लागण्यासाठी. मतदानाची टक्केवारी जेवढी जास्ती होईल तेवढं आपला सेज आहे, आपलं जे काही मत आहे, आपली जी काही भूमिका आहे ती प्रभावीपणे मांडता येते. त्यामुळं इथं जमलेल्या सगळ्या नागरिकांना, सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगतो की तुम्ही तुमच्या पालकांना आणि इतरांना सांगा. सगळ्यांना याद्वारे पुन्हा एकदा अपील करतो, आवाहन करतो की आपला मतदानाचा हक्क न चुकता बजावा. आयोजन केलेल्या या कार्यक्रमामध्ये माझे शिक्षक बंधू असतील, माझे तलाठी असतील, सर्कल असतील, माझा स्टाफ असेल, पूर्ण आमचे कर्मचारी स्टाफ असतील किंवा सगळे जे नागरिक आहेत, मी मनापासून पहिल्यांदा खरोखर त्यांना धन्यवाद देतो की 25 जानेवारी हा जो दिवस आहे तो 9वा राष्ट्रीय मतदाराचा दिवस आहे आणि ह्या दिवशी पूर्णपणे भारतामध्ये सगळ्या ठिकाणी ह्या दिवसाचं महत्व काय आहे तर प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य आहे, अधिकार आहे, त्याला एक अधिकार मिळणार आहे की मतदान केल्यानंतर आपण जेव्हा मतदान करतो ते मतदान केल्यानंतर आपल्याला काय अधिकार प्राप्त होतो तो ही एक खरी लोकशाही यामधून निर्माण होणार आहे. म्हणून माझं सर्वांना आवाहन आहे की 25 जानेवारी हा 9वा राष्ट्रीय दिवस आहे, राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आहे आणि ह्या मतदाराच्या दिवशी कुठल्याही मतदारांनी जागरूकपणाने असं हे करायचं आहे की मतदान म्हणजे काय हे लक्षात सगळ्यांनी यायला पाहिजे आणि ह्यावेळेस येणाऱ्या लोकशाहीला एकदम भक्कम देण्यासाठी येणाऱ्या विधानसभा असो, लोकसभा असो, सगळ्यांनी मतदारांनी जाणीवपूर्वक बाहेर येऊन की धाडसीने पूर्णपणे 100% मतदान सगळ्यांनी करावं आणि लोकांमध्ये जागरूकता यावी की एकही मतदार असं प्रमाणे वंचित राहू नये. म्हणून माझे आदिवासी बांधव असतील किंवा सर्वसामान्य मतदार असतील की असं राहू नका तुम्ही आता मागे, की तुम्ही या आणि तुमचा मत ह्यावेळेस देताना की कोणाला मतदान दिलं ह्यावेळेस तुम्हाला समजणार आहे की माझं मतदान मी योग्य उमेदवाराला दिलं हे तुम्हाला त्याच वेळी त्या क्षणी 7 सेकंदात व्हीव्हीपॅटच्या नुसार समजणार आहे. विद्यार्थ्यांनी मतदानाबद्दल घोषणा देऊन मतदानाचे महत्व पटवून दिले. कोकण लाईव्ह साठी प्रसाद टक, खालापूर.